सलील कुलकर्णी हे मराठी संगीतकार, गायक आणि लेखक आहेत. सलील कुलकर्णी यांनी वयाच्या 3rd वर्षी ऑल इंडिया रेडिओ पुणे स्टेशनवर जयोस्तुते हे मराठी गद्य गायले. त्यानंतर त्यांनी गंगाधर बुवा पिंपळखरे, जयमालाबाई शेलदार आणि प्रमोद मराठे यांच्यासारख्या मान्यवरांकडून गायन आणि संगीताचे मुख्य धडे घेतले. औपचारिक शिक्षणानुसार कुलकर्णी हे वैद्यकशास्त्राचे पदवीधर आहेत आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते डॉक्टर म्हणून काम करत होते. गेली 10 वर्षे संगीत दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्यांनी हिंदी आणि मराठी अल्बम, मालिका आणि चित्रपटांसाठी गाणी तयार केली आहेत. गायक म्हणून सलील कुलकर्णी यांनी अल्बम आणि शोसाठी अनेक संगीतकारांना आपला आवाज दिला आहे. कुलकर्णीसाठी गाणे रेकॉर्ड केलेल्या काही कलाकारांमध्ये बेला शेंडे, शंकर महादेवन, हरिहरन, श्रेया घोषाल, संदीप खरे, ऋषिकेश रानडे, सुवर्णा माटेगावकर, शुभा जोशी, मधुरा दातार, विभावरी आपटे जोशी, अवधूत गुप्ते यांचा समावेश आहे. सलीलने जी मराठीवरील स्पर्धात्मक गायन रियालिटी शो सारे गम पाकसाठी न्यायाधीशाची भूमिका बजावली, जेथे सहभागींच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याबरोबरच त्याने अनेक आगामी प्रतिभावान व्यक्तींचे मार्गदर्शन आणि पालन पोषण केले. आघाडीच्या मराठी दैनिकातही त्यांनी स्तंभलेखन केले आहे. ते लपवलेल्या काचा या पहिल्या पुस्तकाचे लेखक आहेत. सलील पुण्यात संगीत विद्यालय चालवतात. सलील कुलकर्णीने आयुष्यावर बोलू काही या शोसाठी संदीप खरे यांच्यासोबत काम केले. कुलकर्णी हे मराठी सारे गामापाचे न्यायाधीश आणि मार्गदर्शक म्हणूनही होते. त्याने UK, US, सिंगापूर, स्वित्झर्लंड आणि शांघाय येथील संगीत मैफिलींमध्ये सादरीकरण केले आहे. मैत्र जीवनाचे कार्यक्रमासाठी तो ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत निवडक कार्यक्रम करत आहे. जवळपास 12 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर लता मंगेशकर यांनी मराठी भावगीते गायली. जेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत क्षण अमृताचे अल्बमसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून गाणी रेकॉर्ड केली